शेतकरी बंधूंनो नमस्कार। इज्राइल केमिकल्स लिमिटेड यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी ऊस अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाला जोडलेले आहात ते म्हणजे कृषक ॲप, आणि कृषक ॲपच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षभरात त्याचबरोबर आत्ताच परत यावर्षी असे सगळे कार्यक्रम आपण घेत आहोत। आणि हे कार्यक्रम घेत असताना ज्या महत्त्वाच्या बाबी आज आपल्याला ऊसामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत करावायच्या आहेत त्या बाबींचा उहापोह आपण या ऊस पिकामध्ये आता या ठिकाणी करणार आहोत। सर्वप्रथम परत एकदा ICLच्या वतीनं त्याचबरोबर कृषक ॲपच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। पाऊस हा थोडासा लांबलेला आहे त्यामुळं फारसं अडचण आणखीनही तयार झाली नाही, पण वातावरण निर्मिती ही होत आहे आणि लवकरच पाऊस येईल आणि आपल्या खरीपाच्या पेरण्या या निश्चितपणे या शेवटच्या आठवड्यात का होत नाही पण होऊन जातील अशी शक्यता आहे। ऊस पिकाविषयी जर बोलायचं झालं तर संपूर्ण जगामध्ये जर का आपण बघितलं तर ऊसाचं क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणावरती वरच्यावर वाढत जात आहे। भारतामध्ये पण ते क्षेत्र वाढत जात आहे, पण हे क्षेत्र वाढत असताना आपल्याला एकंदरीत अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून जी उत्पादकता घ्यावायची आहे म्हणजेच एकरी किंवा हेक्टरी उत्पादकता जी आहे ती उत्पादकता वाढवण्यासाठी निश्चितच नेहमीच तिथं वाव आहे। सर्वप्रथम जर बघायचं झालं तर ॲगमॅटिक्स हे इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून एक टूल सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। या ॲगमॅटिक्स टूलबद्दल सगळ्यात आधी मी या ठिकाणी सांगेन आणि मग नंतर परत आपण ऊस या पिकाबद्दल माहिती अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण घेऊया। ॲगमॅटिक्स किंवा पीक सल्ला गार म्हणून आपण या तंत्रज्ञानाला ओळखतो किंवा या टूलला ओळखतो। इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून सर्वात आधी जगभरामध्ये या टूलचं जे लॉन्च ज्याला आपल्याला म्हणता येईल ते सर्वात आधी आपण महाराष्ट्रामध्ये करण्याचा बहुमान हा आपल्याला ICLच्या वतीनं मिळालेला आहे। आणि हे ॲगमॅटिक्स टूल हे नेमकं काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। ॲगमॅटिक्स ही एक ॲग्रोटेक कंपनी आहे जी कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि याची स्थापना ही 2020 करण्यात आली। आणि या ॲगमॅटिक्स या टूलचा जो सर्वात महत्वाचा बेस आहे तो म्हणजे काय की डेटा, संपूर्ण जगामधील मातीचा, पिकांचा, त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा, त्याचबरोबर इतर मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन्सच्या दृष्टीनं किंवा जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या पातळी, त्याचबरोबर पिकामध्ये असणाऱ्या पाण्याच्या पातळी यावरती सर्वार्थानं सगळा ग्लोबल डेटा ज्याला म्हणता येईल तो एकत्रित आपण या टूलमध्ये घेतलेला आहे। आणि हा डेटा आहे सगळ्या एकत्रित करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे सल्ला, तो सल्ला या ॲगमॅटिक्स टूलच्या माध्यमातून दिला जातो। आपण जर बघितलं की बऱ्याच वर्षापासून ऊस व्यवस्थापन करत असताना त्यासाठी लागणारं अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये एवढी वर्ष होऊनही फार मोठा बदल झालेला नाही आणि जी रिकमेंडेशन्स बऱ्याच कालावधीपासून चालू आहेत तेच रिकमेंडेशन्स आपण ऊस या पिकामध्ये आजही अवलंबतो आहोत। जसं उदाहरण द्यायचं झालं तर 68 ऊसामध्ये 170 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी आणि त्याचबरोबर सर्वसाधारणपणे 2.5 किलो मॅग्नेशियम, 60 किलो गंधक आणि जवळपास 5 किलो फेरस, 3 किलो मॅग्नीज, झिंक जवळपास 4 किलो आणि कॉपर 3 किलो आणि बोरॉन 0.85 आणि मॉलिब्डेनम 1.30 kg पर हेक्टर अशा पद्धतीनं जे रिकमेंडेशन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा पाडेगाव ऊस संशोधन केंद्र असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल या सर्व विद्यापीठांच्या पातळीवरनं अशा प्रकारे रिकमेंडेशन दिलं जातं। आणि हे रिकमेंडेशन आज मितीला कालबाह्य ठरत आहेत आणि शेतकऱ्यांना जी गरज आहे
ती गरज काय की जर का मला 100 टन प्रति एकरी उत्पादन काढायचं असेल किंवा 150 टन प्रति एकरी उत्पादन काढायचं असेल किंवा 200 टन प्रति एकरी उत्पादन काढायचं असेल तर त्यासाठी लागणारे ज्या अन्नद्रव्यांच्या मात्रा आहेत त्या नेमक्या किती दिल्या गेल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या नेमकेपणानं तेवढ्या अन्नद्रव्याची पूर्तता जर का आपण विविध खतांच्या माध्यमातून पूर्ण केली तर नेमके प्रमाणात तेवढं उत्पन्न येऊ शकेल का अशी एक शेतकऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन इस्रायल केमिकल्स लिमिटेडने या ॲग्मॅटिक्स टूलची स्थापना केली आणि या ॲग्मॅटिक्सच्या माध्यमातून जर का आपण 100 मेट्रिक टन प्रति एकरी उत्पादन घ्यायचं असेल तर पीक वाढीच्या विविध अवस्थांमध्ये नेमकं किती अन्नद्रव्य लागतं याबद्दलची माहिती ही आपल्याला या टूलच्या माध्यमातून पुरवली जाते. जसे की या चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल की लागवडीच्या वेळेस आपल्याला सर्वसाधारणपणे 55 ते 60 किलो नत्र, 55 ते 60 किलो स्फुरद आणि जवळपास 40 ते 45 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी आपल्याला लागतो आणि सोबत मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम साधारणतः 8.5 आणि 5 किलो याप्रमाणे लागवडीच्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला या अन्नद्रव्यांची पूर्तता करणं आवश्यक आहे जेणेकरून लागवडीपासून ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेपर्यंत जी अन्नद्रव्यांची गरज आहे ती अन्नद्रव्यांची गरज ही या डोसच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होते. त्यानंतर फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे सर्वात जास्त अन्नद्रव्यांची गरज ऊस या पिकामध्ये या अवस्थेमध्ये आवश्यकता असते आणि या अवस्थेमध्ये जर का अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रमाणात नाही झाली तर फुटवे फुटणे आणि त्या फुटव्यांचं रूपांतर ऊसामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून जी अन्नद्रव्यांची गरज आहे ती गरज त्या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि मग त्याचे आपल्याला एकंदरीत ऊस वाढीवरती किंवा उत्पादनावरती विपरीत परिणाम हे झालेले दिसून येतात. तर फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे 68 किलो नत्र, 57 किलो स्फुरद, 50 किलो पोटॅश आणि सोबत 5.5 ते 6 किलो मॅग्नेशियम, 17 किलो गंधक आणि 15 किलो कॅल्शियम या अन्नद्रव्यांची गरज ही या फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला देणं आवश्यक आहे जेणेकरून फुटवे फुटण्यापासून ते सुरुवातीच्या उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीपर्यंत आपल्याला या अन्नद्रव्यांची पूर्तता त्या ठिकाणी होते आणि जर का आपण सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेच्या दृष्टीने बघितलं तर फक्त 40 किलो नत्र, 50 किलो पोटॅश आणि सोबत 11 किलो गंधक आणि 10 किलो कॅल्शियम प्रति एकरी याप्रमाणे त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे आणि मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये जर का आपण बघितलं तर सर्वात महत्वाचं 30 किलो नत्र, 17 किलो गंधक आणि 20 किलो कॅल्शियम असं टोटल जर का आपण बघितलं तर जवळपास 196 किलो नत्र, 114 किलो स्फुरद आणि 143 किलो पोटॅश आणि सोबत 8 किलो मॅग्नेशियम, 54 किलो गंधक आणि 50 किलो कॅल्शियम अशी ही अन्नद्रव्यांची गरज 100 टन प्रति एकरी उत्पादन घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला भासते आणि जर का आपण प्रति हेक्टरी याचा विचार केला तर जवळपास 490 किलो नत्र, 285 किलो स्फुरद आणि 357 किलो पोटॅश आणि सोबत 20 किलो मॅग्नेशियम, 135 किलो गंधक आणि कॅल्शियम, 125 किलो या ठिकाणी आपल्याला एक निदर्शनास आणून देण्यासाठी म्हणून मी सांगतो की जर का आपण बघितलं तर सर्वात ऊस हे पीक सर्वात महत्वाचं काय की सूर्यप्रकाशाला ज्याला आपण म्हणतो की सन सूर्यप्रकाश लव्हिंग क्रॉप आहे आणि C4 गटामध्ये मोडणारं हे पीक आहे आणि त्यामध्ये आज तागायत मॅग्नेशियमची जी उपलब्धता आहे ती जर का योग्य प्रकारे नाही झाली तर आपल्याला पानांची संख्या, त्याचबरोबर पानांची जाडी, लांबी, रुंदी, हिरवेगारपणा आणि त्यावर आधारित प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया ही आणि जेवढी जास्त प्रकाश संश्लेषणाचा वेग असेल तेवढी जास्त अन्नद्रव्यांची उचल होईल म्हणून मॅग्नेशियम त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आणि सोबत कॅल्शियम मी असं म्हणेन की 125 किलो कॅल्शियम प्रति हेक्टरी जो रिकमेंड केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आपल्याकडं जरी चुनखडीयुक्त जमिनी असल्या आणि कॅल्शियमची उपलब्धता होत नसल्यामुळं प्रामुख्याने या कॅल्शियमची उपलब्धता करून देण्यासाठी खतांची निवड ही योग्य प्रकारे आपल्याला करणं आवश्यक आहे कारण कॅल्शियम हा स्फुरदासोबत मॅग्नेशियम सोबत आणि जस्तासोबत कम्पॅटेबल असतो. त्याची कम्पॅटेबिलिटी नसल्यामुळं बऱ्याच वेळेस कॅल्शियम फॉस्फेट, मॅग्नेशियम फॉस्फेट किंवा झिंक फॉस्फेट अशा संयुग त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसून येतात.
त्यामुळे या दोन घटकांकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. नत्र स्फुरद पालाश आणि गंधकाची काळजी आपण बऱ्यापैकी घेत आहोत, पण या प्रमाणामध्ये या वाढीच्या अवस्थांमध्ये अशा पद्धतीनं अन्नद्रव्यांचा जर का वापर केला तर अपेक्षित उत्पादन पातळी जी आहे ती निश्चितपणे आपल्याला गाठता येईल. याच तुलनेमध्ये जर का आपण 150 मेट्रिक टन प्रति एकरी जर काढलं तर त्या ॲग्मॅटिक स्टोरच्या माध्यमातून तशा प्रकारे आपल्याला रिकमेंडेशन हे दिले जातात. 200 मेट्रिक टन जर टाकलं तर त्याप्रमाणे आपल्याला रिकमेंडेशन दिले जातात. मातीचा रिपोर्ट जर का आपण त्यामध्ये अंतर्भूत केला, पाण्याचा रिपोर्ट जर का आपण त्यामध्ये अंतर्भूत केला तर त्याचीही ते बाबी लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या रिपोर्टमध्ये ते बदल करून आपल्याला तशा पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा सल्ला हा या क्रॉप ऍडवायझर या माध्यमातून आपल्याला मिळतो. जसं की मी आत्ता म्हणालो आपल्याला की कॅल्शियम हा मॅग्नेशियम त्याचबरोबर स्फुरद हा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जस्तासोबत सुसंगत असणं आवश्यक आहे हे आपल्याला या कम्पॅटेबिलिटी चार्टवरून लक्षात येईल. त्याचबरोबर पोटॅश हा प्रामुख्यानं सल्फेटयुक्त खतांसोबत किंवा अन्नद्रव्यांसोबत कम्पॅटेबल असणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे ही कम्पॅटेबिलिटी ही येणाऱ्या काळामध्ये अन्नद्रव्यांची जास्तीत जास्त उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीनं महत्वाची ठरेल. आणि प्रति किलो खत वापरानुसार जे उत्पादन आहे ते किती टन उत्पादन आपण ऊसाचं घेतो हे यावरती फार बारकाईनं आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे जर का मी 1 किलो खत वापरलं किंवा 1 किलो अन्नद्रव्य जर का मी वापरलं तर मला किती टन ऊस उत्पादन मिळालं हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे खतांचं व्यवस्थापन हे आपण केलं पाहिजे. या सर्व गोष्टी जसं मी आत्ता आपल्याला सुरुवातीला सांगितलं की हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्या त्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्या त्या अन्नद्रव्यांची पुरवठा होण्यासाठी म्हणून ICLने काही नाविन्यपूर्ण खतांची उपलब्धता करून दिलेली आहे. आणि त्यामध्ये जे जमिनीमधून द्यावयाचं खत आहे ते म्हणजे पॉलिसल्फेट. या पॉलिसल्फेट या खताला आम्ही 4-in-1 फर्टिलायझर म्हणतो कारण यामध्ये 4 अन्नद्रव्य उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये पोटॅश 13.5%, गंधक 18.5% आणि जर गंधक सल्फेट स्वरूपात जर का आपण बघितला तर जवळपास 48% सल्फेट स्वरूप हा या ठिकाणी मुद्दाम म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे. कारण काय की जो काही गंधक आहे तो गंधक प्रामुख्याने सल्फेटच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतो आणि सल्फेटच्या स्वरूपामध्ये याचं गंधकाचं जर का प्रमाण आपण बघितलं तर 48% जवळपास आणि एलिमेंटल सल्फरच्या स्वरूपात जर यामध्ये गंधकाचं प्रमाण जर का आपण बघितलं तर ते 18.5%. कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये 16.5% आणि मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये 5.5% असे 3 दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश हे चौथं महत्वाचं अन्नद्रव्य ज्याला प्रमुख मूलद्रव्य म्हणतो आपण अशा या 4 अन्नद्रव्यांची उपलब्धता ही या पॉलिसल्फेट खतामधून केली जाते. पॉलिसल्फेट हे खत येतं कुठून याबद्दलही आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. पॉलिसल्फेट हे खत जे इंग्लंडमध्ये बॉल्बी माइन्स आहेत या बॉल्बी माइन्समध्ये जे गंधकयुक्त खनिज मिळतो त्या गंधकयुक्त खनिजाला बारीक करून चुरा करून चाळणी करून भुगा करून आपण चाळणी करून बॅगिंग केली जाते. बॅगिंग करून मग संपूर्ण जगभरामध्ये या खताचं वितरण हे केलं जातं. आणि यामुळेच आपल्याला एक बाब लक्षात आली असेल ती म्हणजे काय की ह्या खताची निर्मिती कुठल्याही कारखान्यामध्ये न होता डायरेक्ट खाणींमधनं हे खत आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि म्हणूनच या खताला सर्वार्थानं नैसर्गिक खत असं संबोधलं गेलेलं आहे. सर्वसाधारणपणे जेवढे काही पाश्चात्य राष्ट्र आहेत किंवा जे अमेरिका कॅनडा युरोपियन युनियन इंग्लंड इटली जर्मनी इस्रायल नेदरलँड सारखी जी विकसित देश आहेत त्या देशांमध्ये या खताला सर्वसाधारणपणे सेंद्रिय खत म्हणून किंवा नैसर्गिक खत म्हणून ओळखलं जातं. आणि सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये उमरी FIBL इन्फोएक्सजेन OFNG यासारख्या सर्व यंत्रणा याला सेंद्रिय खत म्हणून प्रमाणित केलेलं आहे. दुसरी महत्वाची बाब जर आपण बघितली या खताची तर या खताचा pH हा न्यूट्रल pH असल्यामुळे कुठल्याही खताचा pH हा अत्यंत महत्वाचा असतो. जर का pH आपल्या खतांचा अल्कलाईन pH असेल तर अल्कलाईन जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता या अल्कलाईन pH असणाऱ्या खतांमधून फार कमी होते. जर का आपण ऍसिडिक खत अल्कलाईन जमिनीमध्ये वापरली तर त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही चांगली होते.
आणि याशिवाय ज्या ठिकाणी न्यूट्रल पीएच आहे त्या न्यूट्रल पीएच खतांचा जर का असेल तर त्यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते आणि म्हणून जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर जे द्रावण आहे किंवा जे सॉइल सोल्युशन ज्याला आपण म्हणतो त्याचा पीएच जर का योग्य असेल तरच त्यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि म्हणून या पॉलिसल्फेट या खताचा पीएच हा उदासीन पीएच असल्यामुळं 6 ते 7 यामध्ये याचा पीएच असल्यामुळं आपल्याला यामधलं अन्नद्रव्यांची उपलब्धता जी आहे पीक वाढीच्या आवश्यकतेनुसार या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी करून दिली जाते. जसं की यामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम टाकल्यापासून 8व्या दिवशी पिकाला मिळायला सुरुवात होतो आणि त्यामुळं पाने हिरवीगार, त्याचबरोबर पोटॅशमुळं जी प्रतिकार क्षमता आहे किंवा सुरुवातीची जी चांगल्या प्रकारे वाढ आहे ती आपल्याला त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर कॅल्शियम आणि गंधक जो आहे तो प्रामुख्यानं 12व्या दिवसापासून त्या ठिकाणी मिळायला चालू होतो आणि त्यामुळं कॅल्शियम आणि गंधकामुळं सुरुवातीपासून आपल्याला मुळं जास्त खोलवर जाणं आणि त्यामुळं ऊस न लोळणं या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये योग्य प्रकारे मिळतात आणि म्हणून हे 4-in-1 खत कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅशयुक्त या 4-in-1 खताचा वापर हा सुरुवातीला ज्यावेळेस आपण पहिला बेसल डोस देत असतो तो बेसल डोस मध्ये काही जण लागणीच्या वेळेस देतात, काही जण उगवून आल्याच्या नंतर त्या ठिकाणी डोस दिला जातो, मग तो 10-26-26 किंवा 12-32-16 एनपीके साठी आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर साठी पॉलिसल्फेट या खताचा वापर त्या ठिकाणी करावा. सर्वसाधारणपणे 3 ते 4 बॅग 10-26-26 किंवा 12-32-16 आणि 3 ते 4 बॅग या पॉलिसल्फेटच्या त्या ठिकाणी वापरल्या तर निश्चितपणे नत्र, स्फुरद, पालाश आणि सोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधर या अन्नद्रव्यांची पूर्तता ही त्या ठिकाणी सुरुवातीच्या बेसल डोसला होईल आणि परत मोठ्या बांधणीच्या वेळेस हाच डोस जर का रिपीट आपण केला तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि एनपीके याचा आपल्याला त्या ठिकाणी पूर्तता या खतांच्या माध्यमातून निश्चितपणे करता येईल. आता विद्राव्य खतांबद्दल बोलूया. विद्राव्य खतांमध्ये जी आज आपली अडचण आहे ती म्हणजे काय की आपण पूर्वापार चालत आलेली 12-61-0-0-32, 13-0-45, 0-0-50 यासारखी खतं आपण मोठ्या प्रमाणावरती वापरतो आणि याच खतांवरती आपण आजही विसंबून आहोत. पण जर का आपण केमिस्ट्री बघितली, जर का आपण जमिनीचा प्रकार बघितला, जर का आपण पाण्याचा प्रकार बघितला तर आपल्याला एक बाब लक्षात येईल ती म्हणजे काय की आपला जमिनीचा प्रकार हा अल्कलाईन पीएच असणाऱ्या जमिनी, त्याचबरोबर कॅल्शियम कार्बोनेट युक्त जमिनी जिथं चुनखडीचं प्रमाण हे जास्त आहे, त्याचबरोबर आपण पाण्याकडे जर बघितलं तर पाण्याचाही पीएच जास्तीचा आणि सोबत त्याही मध्ये असणारं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण आणि त्यामुळं जर का आपण जी काही खतं वापरतोय त्याचा पीएच जर का ऍसिडिक नसेल आणि त्यामधले असणारा जो स्फुरद आहे तो जर का कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्तासोबत कम्पॅटिबल नसेल, सुसंगत नसेल तर त्याचं प्रक्रिया ही प्रामुख्यानं ड्रिपमध्येच पाण्यासोबत त्या कॅल्शियमची प्रक्रिया होईल किंवा स्फुरदाची प्रक्रिया त्या ठिकाणी होईल. जसं की समजा उदाहरणादाखल जर आपण घेतलं 0-52-34 किंवा 12-61-0 हे खत ड्रिपमधनं सोडत असताना आणि त्या पाण्यामध्ये जर का कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्तीचं असेल तर कॅल्शियमची प्रक्रिया ही या 12-61 मधल्या किंवा 0-52-34 मधल्या स्फुरदासोबत होती आणि मग त्याचं कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं आणि कॅल्शियम फॉस्फेट तयार झालं की मग आपल्याला ड्रिप हे चोक झालेले आढळून येतात किंवा जमिनीवरती पांढरे पांढरे थेंब जे आहे ते पडलेले आपल्याला दिसून येतात. याचाच अर्थ कम्पॅटॅबिलिटी म्हणजेच खतांची सुसंगतता ही त्या ठिकाणी नसल्यामुळं आपल्याला सुसंगत खतांची निवड ही विद्राव्य खतांमध्ये करणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारची सुसंगत खतं ही आयसीएलने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. सर्वात महत्वाचं काय की आज जी आपली पद्धत आहे की ड्रिपच्या माध्यमातून जेव्हा ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण खतं देतो आणि ही खतं देत असताना आपण 3 टँक एकत्रित करतो. 3 टँकमधनं पहिल्या टँकमध्ये एनपीके, दुसऱ्या टँकमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, तिसऱ्या टँकमध्ये वेगवेगळ्या अशा 3 खतांचं एकत्रित करून मग आपण तो ते खत आपण सोडतो ड्रिपच्या माध्यमातून. हे करत असताना ज्या प्रमाणामध्ये एनपीकेचा रेशो जपायला पाहिजे, ज्या प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रेशो जपायला पाहिजे, ज्या प्रमाणामध्ये
नियमांना द्रव्यांचे रेशो जपायला पाहिजे. वाढीच्या अवस्थेनुसार ते आपण आपल्याला नेमकं याच्यामध्ये जपता येत नाही. त्याचबरोबर जी कम्पॅटेबिलिटी आहे किंवा सुसंगतता आहे ती अन्नद्रव्यांची एकमेकांसोबत आपण विचारात घेत नाही. फक्त आपण द्यायचे हे ह्यावेळेस हे द्यायचे म्हणून ते आपण देण्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी करतो, आणि हे करणं हे खूप घातक आहे. आणि त्यामुळेच आपल्याला अशा प्रकारच्या या गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून आयसीएलने लक्षात घेतलं की भारतीय शेतकरी ज्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव नाही, ती जाणीव जर का करून द्यायची असेल, त्याचं महत्व जर पटवून द्यायचं असेल, तर त्याला साधं सोल्युशन आपण दिलं पाहिजे. जे की साधं सोल्युशन काय की कुठलंही खत घेतलं तर त्यामध्ये एनपीकेचे रेशो योग्य प्रमाणामध्ये जपले पाहिजेत, त्यामध्ये कम्पॅटेबिलिटी ही योग्य प्रकारे आपण ठेवली पाहिजे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब काय की जे अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे किंवा फर्टिलायझर यूज इफिशियन्सी किंवा न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, जेणेकरून 1 किलो खत वापरला तर त्या तुलनेमध्ये आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता झाली पाहिजे आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला उत्पादन हे मिळालं पाहिजे. हे लक्षात घेऊन एकच खत जे की ज्याच्यामध्ये आपल्याला वाढीच्या अवस्थेनुसार सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला जी अडचण होती रेशो, त्यानंतर कम्पॅटेबिलिटी, त्यानंतर पीएच, त्यानंतर सुसंगतता, या सगळ्या गोष्टी आपल्याला या नवीन खतांमध्ये दिसून येतील, ज्याला आपण म्हणून नवीन युगाची खतं. आणि या खतामध्ये एकाच टँकच्या माध्यमातून सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देता येते आणि त्यासाठी आपल्याला 3-3 टँकची आवश्यकता भासत नाही. आता जेव्हा ऊस आपण लागवड करतो, ऊस लागवड केल्याच्या नंतर आपली पहिली प्राथमिकता ही असते की ऊस लवकर उगवून आला पाहिजे. लवकर उगवून आल्याच्या नंतर जोमदार वाढ झाली पाहिजे, म्हणजेच सुरुवातीची जी आपलं रोप आहे ते रोप व्यवस्थित उगवून आलं पाहिजे आणि त्यानंतर त्याची वाढ ही झपाट्यानं झाली पाहिजे आणि सोबत खाली मुळांची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. हा पहिला आपला उद्देश असतो. आणि हा उद्देश जर का सफल करायचा असेल तर आपल्याला मुळांची वाढ करण्यासाठी स्फुरद लागत असतो आणि जी शेंडा वाढ आहे किंवा उगवण आहे ती लवकर होण्यासाठी त्या ठिकाणी जस्ताची गरज असते. आणि या जस्त आणि स्फुरद हा एकमेकांसोबत जर का कम्पॅटिबल नसेल तर त्या ठिकाणी झिंक फॉस्फेट तयार होतो आणि तो होऊ नये म्हणून आपण यामध्ये असणाऱ्या एनपीके रेशो आणि त्यासाठी आवश्यक असणारा जो झिंक आहे तो आपण त्यामध्ये दिलेला आहे. आणि असं हे पहिलं फर्टीफ्लो 5:45:5:8 झिंक हे खत ज्याच्यामध्ये 5% नायट्रेट स्वरूपातलं नत्र, 45% स्फुरद, 5% पोटॅश आणि याचा पीएच हा अत्यंत कमी 3 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी, हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. याच्यामधला सर्वात महत्वाची बाब जर काय असेल तर सुसंगतता झिंक आणि स्फुरदाची, त्याचबरोबर ती का आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता या खतामधनं का जास्तीची होती, कारण याच्यामध्ये असणारा जो एनपीकेचा रेशो आहे 1:9:1 हा रेशो त्यासाठी कारणीभूत ठरतो. आणि मग सुरुवातीला जी उगवण आहे, सुरुवातीची जी जोमदार वाढ असेल किंवा सुरुवातीची जी झपाट्याची वाढ ज्याला आपण म्हणू ती योग्य प्रकारे मिळवण्यासाठी आवश्यक असणारा झिंक हा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो झिंक प्रामुख्यानं सुरुवातीला जर का गेला तर सुरुवातीला चांगल्या प्रकारे वाढ होऊन आपल्याला फुटव्यांची संख्या जी आहे ती योग्य प्रकारे मिळते आणि म्हणून ही ग्रेड प्रामुख्याने या अवस्थेसाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. सुरुवातीला जेव्हा जास्तीत जास्त फुटवे फुटव्यांचं रूपांतर हे उसामध्ये योग्य होण्याच्या दृष्टीने या ग्रेडचा वापर सर्वसाधारणपणे 5 किलोचे 3 डोस 5 दिवसाच्या कमीत कमी अंतराने किंवा 8 दिवसाच्या कमीत कमी अंतराने आपल्याला प्रति एकरी एक जनरल डोस जर आपण बघितलं तर 5 किलोचे 3 डोस हे या कालावधीमध्ये देणं आवश्यक आहे. आणि फवारणीच्या खतांच्या बाबतीत मी पुढे सांगणार आहे, तरी पण या कालावधीमध्ये फवारणीसाठी एक खत आपण दिलेलं आहे स्टार्टर 11:36:24 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेणं आवश्यक आहे. आणि यामधला स्फुरद मुळांची वाढ आणि जो नत्र पोटॅश आहे तो सुरुवातीची वाढ करण्यामध्ये योग्य प्रकारे कामाला येतो आणि त्याचेही रेशो N:K रेशो हा अतिशय योग्य प्रकारे जपलेला असल्यामुळे आणि या खतामध्ये आपण सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिलेले असल्यामुळे फवारणीच्या या खताचा वापर या कालावधीमध्ये करणं आवश्यक. आता आपल्याला सगळी
टिलर्स मिळाले, म्हणजेच थोडक्यात फुटवे मिळाले. आता या फुटव्याची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी सर्वच अन्नद्रव्यांची गरज असते. सुरुवातीला आपण मुळांची वाढ करून घेतली, सुरुवातीला आपण फुटव्यांची संख्या वाढवली, पण ह्या फुटव्यांची वाढ किंवा फुटव्यांचा आकर्षक वाढ ज्याला म्हणता येईल, किंवा जी फुटवे आहेत ती उसामध्ये जर का योग्य प्रकारे रूपांतरित करायची असतील, तर या कालावधीमध्ये आपल्याला नत्र, पोटॅश, त्याचबरोबर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि कॅल्शियम हे सर्वात महत्वाचा घटक आहे. आता कॅल्शियम जर का या अवस्थेमध्ये आपल्याला द्यायचं असतील आणि सगळ्या फुटव्यांचं रूपांतर जर का उत्पादनक्षम उसामध्ये करायचं असेल, तर त्यासाठी आवश्यक असणारा हा कॅल्शियम हा घटक या ग्रेडमध्ये दिलेला आहे. आणि ही सर्व गुणसंपन्न ग्रेड ज्याच्यामध्ये 12% नत्र नायट्रेट स्वरूपामध्ये, 6% स्फुरद, 22% पोटॅश आणि कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये ही आपण ग्रेडमध्ये दिलेले आहेत. याचा पीएच 3.7, विद्राव्यता ही सर्वसाधारणपणे 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी, हानिकारक घटकांचं प्रमाण हे सुद्धा अतिशय कमी, असा हा फर्टीफ्लो युनिक फॉर्म्युला कमी पीएच असणाऱ्या खतांपैकी. आणि या कालावधीमध्ये यामधनं जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता होण्यासाठी यामधला जो रेशो आहे एनपीकेचा तो कारणीभूत ठरतो, जो की 2:1:4 हा रेशो आपण दिलेला असल्यामुळे या रेशोमुळे अन्नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर कॅल्शियम आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि या कॅल्शियममुळे जास्तीत जास्त फुटव्यांचं रूपांतर हे उसामध्ये होण्यामध्ये आपल्याला मदतीला मदत होईल, आणि म्हणून हा कॅल्शियम हा कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला देणं आवश्यक आहे, म्हणजेच सुरुवातीची वाढीची अवस्था. आणि या कालावधीमध्ये 12:6:22 कॅल्शियम ऑक्साईड अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त ग्रेड 5 किलोचे कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 डोस हे 5 दिवसाच्या किंवा 8 दिवसाच्या अंतराने आपण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आता मुख्य वाढीची अवस्थेला सुरुवात होते आणि उसाला कांडे सुटायला चालू होतात, आणि या अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांची गरज ही जास्त आहे. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ऊस हे C4 गटामध्ये मोडणारं पीक असल्यामुळे जेवढी पानांची लांबी, रुंदी किंवा संख्या ही जास्तीत जास्त मिळवता येईल आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येईल, त्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे मॅग्नेशियम. आणि हा मॅग्नेशियम या खतामध्ये, मॅकफॉस या खतामध्ये आपण 7% या प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात दिलेला आहे, 55% स्फुरद आणि 18% पोटॅश. असं तीनही अन्नद्रव्य एकत्रित केले तर जवळपास 80% अन्नद्रव्य देणारी ही ग्रेड, 55% स्फुरद आणि 18% पोटॅश आणि सोबत मॅग्नेशियम अशी ही ग्रेड. मला वाटते यामधला मॅग्नेशियम हा स्फुरदासोबत सुसंगत अशी ग्रेड आपल्याला मिळणार नाही, अशी ही युनिक पेटेंटेड आयसीएलची ग्रेड. आणि याचा पीएच 3.7, विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. आणि मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये मॅकफॉस या ग्रेडचा वापर जर का आपण 5 किलोचे प्रति एकरी 5 डोस या प्रमाणे जर का वापर केला कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 डोस यापर्यंत जर का गेलं, तर आपल्याला पानांचा आकार, पानांची लांबी, रुंदी, जाडी, त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाचा वेग, त्यामुळे अन्नद्रव्य उचलीचा वेग हा अतिशय चांगल्या प्रकारे राहील. म्हणून या मॅकफॉस या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा मुख्य वाढीची अवस्था होत असते, कांडे तयार होत असतात, त्यावेळेस अन्नद्रव्यांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, आणि त्यासाठी मुळांना कार्यरत ठेवणं हे अतिशय महत्वाचं ठरतं किंवा जिकिरीचं ठरतं. आणि मग ते जर मुळांना कामाला लावायचं असेल, नवीन मुळांची वाढ त्या ठिकाणी करावायची असेल, तर आपल्याला परत स्फुरदयुक्त ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि या कालावधीसाठी म्हणून 0:60:20 ही ग्रेड आपण आणली, याला पीक ऍसिड असं म्हणतो. 80% अन्नद्रव्य देणारी, त्यामध्ये 60% स्फुरद, 20% पोटॅश. या ग्रेडचा पीएच हा इतर ग्रेडच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी, म्हणजे 2.2, आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. यामध्ये जसं मी आतापर्यंत सांगत आलो की सुसंगतता, कम्पॅटॅबिलिटी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर का या ग्रेड सोबत आपण एकत्रित टाकलं तरी पण आपल्याला उजव्या बाजूच्या चित्रावरनं लक्षात येईल की पीक ऍसिड मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित दिलेलं असताना सुद्धा अतिशय स्वच्छ असं द्रावण त्या ठिकाणी तयार होतं. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की या खतासोबत यामधला स्फुरद जो आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत प्रामुख्यानं सुसंगत आहे, आणि सुसंगत असल्यामुळे या चारही घटकांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे त्यामध्ये करता येते.
याशिवाय जर का इतर कंपन्यांचे कुठलेही स्फुरदीप्त ग्रेडमध्ये जर का आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळला तर आपल्याला डाव्या बाजूला जो जार दाखवला त्याप्रमाणे ते फाटल्यासारखं आपल्याला दिसून येईल किंवा दुधाळ रंग त्याचा झाल्यासारखं आपल्याला दिसून येईल आणि यामुळे किंवा दही झाल्यासारखं आपल्याला दिसून येईल. म्हणून ही कम्पॅटेबिलिटी प्रत्येक खतांचा वापर करत असताना किंवा जुगाड करत असताना आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेवटची मॅच्युरिटीची अवस्था ज्याला आपण म्हणतो, जिथं ऊस उसामध्ये साखर जाडी लांबी रुंदी फेऱ्यातलं अंतर हे जर का योग्य प्रकारे जपायचं असेल आणि त्यासाठी आवश्यक असणारी जी घटक आहेत ती म्हणजे पोटॅश आणि गंधक या अन्नद्रव्याची उपलब्धता या मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करणं आवश्यक असतं. आज तागाच्या दोन ग्रेड होत्या 13.045 आणि 0.050. या ग्रेडच्या तुलनेमध्ये जर का आपण बघितलं तर या ग्रेडमध्ये जे NS2K रेशो आहे किंवा जो SS2K रेशो आहे तो आपण 1:6 दिलेला आहे. या उलट 13.045 आणि 0.050 या खतांमध्ये NS2K रेशो जर आपण बघितला तर जवळपास 1:3 आणि 1:2.6 असा आपल्याला आपल्याला आढळून येईल. आणि हा 1:3 रेशो प्रामुख्याने गंधक आणि पोटॅशची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे न होण्यास कारणीभूत ठरत होता आणि ते गंधक आणि पोटॅश योग्य प्रकारे उपलब्ध व्हावं म्हणून आपण 1:6 याप्रमाणे NS2K रेशो आणि SS2K रेशो त्यामध्ये ठेवला आणि या 8:047 या फर्टिफ्लो पोटॅशियम प्लस या ग्रेडची निर्मिती केली. याचा pH 2.8 विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी यामध्ये नायट्रोजन 8%, 47% पोटॅश आणि गंधक हा सर्वसाधारणपणे 7% आणि सल्फेटच्या स्वरूपात जर का गंधक आपण बघितलं तर जवळपास 18% गंधक आपल्याला या ग्रेड मधून मिळतो आणि या ग्रेडचा वापर हा शेवटी पीक ऍसिड सोबत आलटून पालटून त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. पीक ऍसिडचे 5 किलोचे 3 ते 5 डोस आणि पोटॅशियम प्लसचे 5 ते 7 डोस हे या मॅच्युरिटीच्या अवस्थेमध्ये जर का आपण दिले तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याची वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येईल. या 5ही ग्रेडचं वैशिष्ट्य अत्यंत कमी pH, विद्राव्यता ही जास्तीची आणि अन्नद्रव्यांचे रेशो हे योग्य प्रकारे जपलेले कम्पॅटेबल अशी ही खतं ज्याच्यामध्ये हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे अशी ही नवीन युगाची 5 खतं हे ICL ने आपल्याला भारतामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. या खतांचा वापर मला वाटतंय ड्रिपद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे जर का आपण केला या वाढीच्या अवस्थेनुसार तिथं कसल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही किंवा वेगवेगळ्या कम्पॅटेबिलिटीचा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा वेगवेगळी अन्नद्रव्य वेगवेगळ्या खतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण देण्याची गरज नाही. त्यामुळे जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार या सर्व ग्रेडमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता करून दिलेली आहे. म्हणून या खतांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे करून उत्पादन वाढीमध्ये या नवीन ग्रेडचा समावेश करणं आवश्यक. ऊसामध्ये फवारणी ही सर्वसाधारणपणे आजतागायत फवारणीच्या माध्यमातून खतांची उपलब्धता ही आजतागायत न झालेली गोष्ट किंवा न केलेली गोष्ट. पण आता बऱ्याच भागांमध्ये जसं की आष्टा असेल किंवा सांगली असेल किंवा कोल्हापूर असेल या भागामध्ये ऊसावरती ड्रोनच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता करून दिली जात आहे आणि ही बाब येणाऱ्या काळाची गरज लक्षात घेऊन ICL ने विद्राव्य खतं जी की फक्त आणि फक्त फवारणीसाठीची खतं यासाठी एक नवीन तंत्रज्ञान खतामध्ये आणलं आणि जे की मी असं म्हणेन की भारतामध्ये सगळ्यात आधी आणण्याचा बहुमान जर कोणाला असेल तर तो आहे ICL फर्टिलायझर. या तंत्रज्ञानाचं नाव आहे फर्टिवान ज्याला आपण अत्याधुनिक ऍडज्युवंट टेक्नॉलॉजी असं म्हणतो. आता ही अत्याधुनिक ऍडज्युवंट टेक्नॉलॉजी कशावरून आपल्या लक्षात येईल तर आजपर्यंत या ऍडज्युवंट तंत्रज्ञानाचा वापर हा तणनाशक फवारणीमध्ये केला जायचा आणि तणनाशकांची फवारणी केल्याच्या नंतर हराळीवरती जर का आपण बघितलं तर अतिशय बारक्या बारक्या आकाराचे पाण्याचे थेंब आपल्याला दिसून यायचे आणि ते त्याच्या मागचं जे कारण आहे ते त्यामध्ये असणारे ऍडज्युवंट्स या तंत्रज्ञानामुळे. तसंच तंत्रज्ञान फवारणीच्या खतांचं हे ICL ने बेन गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून या फर्टिवान तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि या फर्टिवान तंत्रज्ञानाअंतर्गत जर का आपण जी सद्यस्थितीमध्ये जी जुनी खतं आहेत 19, 19, 13, 24, 13, 0, 32, 12, 61, 0 यासारखी खतं जर का फवारणी केली तर डाव्या बाजूला जे पान दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला पाण्याचे थेंब मोठे मोठे त्या ठिकाणी पडलेले दिसून येतील. थोड्या वेळानंतर ह्या पाण्याच्या थेंबांचं
खाली ओघळ ओघळून जातील किंवा वारा आल्याच्यानंतर ही पाण्याचे थेंब खाली पडून जातील आणि त्यामुळे आपल्याला त्यामधल्या असलेल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही. आणि ऊसाच्या पानावरती कितीही व्यवस्थित फवारणी केली तरी पण पानांवरती पाण्याचे थेंब हे टिकून राहत नाही. आणि ही बाब लक्षात घेऊन आयसीएलने मग जे फर्टीवन तंत्रज्ञान आणलं त्या तंत्रज्ञानामध्ये फवारणी केल्याच्या नंतर फवारणीचे जे थेंब आहेत ते थेंब अतिशय बारीक आकाराचे पडावे, छोट्या छोट्या आकाराचे जास्तीत जास्त थेंब म्हणजे जास्तीत जास्त सरफेस एरिया जर का त्या ठिकाणी कव्हर झाला, जास्तीत जास्त पानाचा पृष्ठभाग हा त्या ठिकाणी जर का आपल्याला त्या विस्तारित करण्या फवारणीच्या माध्यमातून कव्हर करता आला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून या खतांमध्ये स्प्रेडर आपण मिसळलं आणि त्यामुळे आपल्याला हे जे फवारणी करत असताना फवारणीचे जे थेंब आहेत ते अतिशय छोट्या छोट्या आकाराचे आणि जास्तीत जास्त पाण्याचा पृष्ठभाग व्यापणारे फवारणीचे थेंब आपल्याला या स्प्रेडरच्या माध्यमातून मिळतात. त्याचबरोबर हे थेंब चिटकून राहावेत पानांवरती म्हणून यामध्ये आपण स्टिकर दिलेला आहे, वेगळं स्टिकर टाकायची आपल्याला गरज भासत नाही. आणि सोबत या खतांमध्ये पानांची जी पर्णरंध्र आहेत ती जास्त कालावधीसाठी उघडी राहावीत यासाठी जी ह्युमिडिटी आहे ती पानांमध्ये योग्य प्रकारे टिकून राहावी यासाठी या खतांमध्ये आपण ह्युमेक्टंट ही दिलेला आहे. म्हणजे स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट यामुळं आपल्याला पानाचा जास्तीत जास्त पृष्ठभाग जो आहे तो फवारणीच्या माध्यमातून व्यापता येतो आणि तो व्यापल्यामुळं पाण्याची थेंब ही त्या पानांवरती चिटकून राहिल्यामुळं आणि ह्युमेक्टंटमुळं त्यामधल्या अन्नद्रव्यांचं शोषण ही योग्य प्रकारे झाल्यामुळे या फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता मी असं म्हणेन की 90 ते 100% त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. 4 प्रकारची खतं आपण फवारणीसाठी उपलब्ध करून दिली, स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पिकवॉन. स्टार्टर म्हणजेच 11, 36, 24 या खतामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा दिलेले आहेत आणि सोबत स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट. बूस्टर म्हणजेच 8, 16, 39 सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि याही खतामध्ये स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट आपण दिलेला आहे. त्यानंतर फ्रूट ज्याच्यामध्ये 12% नत्र, 5% स्फुर, 27% पोटॅश आणि सोबत कॅल्शियम 8% आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य याही ग्रेडमध्ये आपण दिलेले आहे. आणि चौथी जी ग्रेड आहे 0, 49, 32 पीक वॉन्ट अशी फक्त स्फुर आणि पोटॅशयुक्त ग्रेड आहे, याच्यामध्ये कसलीही सूक्ष्म अन्नद्रव्य नाहीत पण यामध्ये आपण स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट दिलेला आहे. अशी ही 4 खतं फवारणीसाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. ज्या ठिकाणी ड्रोन नाही त्या ठिकाणी स्टार्टर आणि बूस्टर हे फवारणीसाठी शेतकरी बांधव वापरू शकतात. सुरुवातीची काही वाढ जर का आपल्याला मिळवायची असेल तर 11, 36, 24 आणि त्यानंतर आपल्याला फुटव्यांची संख्या, फुटव्यांची वाढ योग्य प्रकारे मिळवायची असेल तर 8, 16, 39 म्हणजेच बूस्टर या खतांचा वापर आपण करू शकतो. या खतांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय की ही खतं सर्व कीटकनाशकांसोबत सुसंगत कॉपर आणि गंधकयुक्त बुरशीनाशक जे आहेत ही वगळता इतर सर्व बुरशीनाशकांसोबत सुद्धा ही खत सुसंगत. त्याचबरोबर ही खत जी आपण संजीवक आहेत यासोबतही आपल्याला ही खत सुसंगत असल्याचं आढळून येईल. त्यामुळं या खतांच्या माध्यमातून फक्त अन्नद्रव्यांची उपलब्धता नव्हे तर या औषधांची किंवा बुरशीनाशकांची किंवा संजीवकांची जी परिणामकारकता आहे किंवा उपयोगिता आहे ते वाढवण्याचं काम सुद्धा या खतांच्या माध्यमातून केलं जातं. अशी ही नवीन जनरेशनची फक्त आणि फक्त फवारणीसाठीची खतं आणि ही खतं सर्व भारतामध्ये सगळ्यात आधी आणण्याचा बहुमान हा आयसीएलने प्राप्त केलेला आहे आणि या न्यूट्रिवॉन सिरीजच्या माध्यमातून या 4 खतांची उपलब्धता ही भारतामध्ये करून देण्यात आलेली आहे. फ्रूट या ग्रेडचा वापर आपण ग्रँड ग्रोथ पिरियडमध्ये आपण त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून पेऱ्यातला अंतर असेल, जाडी असेल किंवा एकंदरीत गुणवत्ता असेल ती आपल्याला योग्य प्रकारे मिळवता येईल. आणि पिकवॉन 0, 49, 32 ज्या ज्या वेळेस नत्र आणि पोटॅशचा इम्बॅलन्स झालेला असतो, ज्या ज्या वेळेस मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा मुळांची कार्य व्यवस्थित होत नाहीत जसं की भरपूर पाऊस झालेला असेल किंवा पाऊस नसेल अशा परिस्थितीमध्ये मुळ कार्यरत राहणं आवश्यक असतं, या परिस्थितीमध्ये पिकवॉन या खताचा वापर आपण फवारणीसाठी करू शकता. एक जनरल शेड्यूल आपल्यासाठी दिलेला आहे. पॉलिसल्फेट हा लागणीच्या वेळेस 75 ते 100 किलो आणि मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच मोठ्या बांधणीच्या वेळेस परत 75 ते 100 किलो प्रति एकरी
याप्रमाणे आणि फवारणीच्या खतांचा वापर कायिक वाढीमध्ये स्टार्टर, फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये बूस्टर असंही या ठिकाणी आपल्याला देणं आवश्यक आहे. विद्राव्य खतांचा वापर जर का आपण बघितला तर 5:45:5 + 8 झिंक सुरुवातीला फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये किंवा सुरुवातीला उगवण होऊन फुटवे फुटण्याच्या अवस्थेपर्यंतच्या वेळीस 5:45:5 + 8 झिंक, यामधला झिंक हा महत्वाचा. त्यानंतर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 12:22:12 कॅल्शियम ऑक्साईड, यामधला कॅल्शियम महत्वाचा. त्यानंतर मॅकफॉस 0:55:18 + 7% मॅग्नेशियम, यामधला मॅग्नेशियम महत्वाचा. आणि त्यानंतर 0:60:20 स्फुरद महत्वाचा. आणि 8:47:47 गंधक, यामधला 47% पोटॅश आणि 7% गंधक हा त्या ठिकाणी महत्वाचा. अशी ही अन्नद्रव्यांची उपलब्धता अतिशय योग्य प्रकारे करून देण्यासारख्या ज्या नवीन नवीन खतांची उपलब्धता आहे, ती उपलब्धता ICLने आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी करून दिलेली आहे. या खतांची वापर हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे वाढ, किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की प्रति किलो अन्नद्रव्यांचा वापर केल्यानंतर जी उत्पादन पातळी आपल्याला गाठणं आवश्यक असते, ती उत्पादन पातळी निश्चितपणे या खतांच्या माध्यमातून आपल्याला गाठता येईल. आणि जेवढी अन्नद्रव्यांची गरज आहे पिकाला, तेवढीच अन्नद्रव्य देऊन या खतांच्या माध्यमातून आपण आपली उत्पादकता वाढवू शकता. पिकास जास्तही देणं गरजेचं नाही, कमीही देणं गरजेचं नाही, पिकाला हवं तेवढं आपल्याला देणं आवश्यक आहे. मला वाटतं या ठिकाणी माझं सादरीकरण मी या ठिकाणी थांबवतो, आणि जर का काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेण्याची विनंती मी विवेक लेंबे त्याचबरोबर राहुल यांना करतो की आपण या ठिकाणी प्रश्न घ्यावेत. मला वाटतं या ठिकाणी कसलेही प्रश्न नाहीत. प्रश्न जर का आपले नंतर असतील काही, तर त्या प्रश्नांचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी कृषक ॲप वरती आपण आपले प्रश्न उपस्थित करू शकता. त्यांच्या माध्यमातून ते प्रश्न ICLकडे येतील. याशिवाय या ठिकाणी व्हॉट्सअप क्रमांक, टोल फ्री क्रमांक सुद्धा आपल्याला ICLचा दिसत असेल, त्या क्रमांकावरती पण आपण आपले प्रश्न विचारू शकता. आणि याशिवाय जर का आपले आणखीन शेड्यूलच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील किंवा शेड्यूल पाहिजे असतील, तर माझ्या नंबरवरती पण आपण संपर्क साधू शकता. मला वाटतं या ठिकाणी एवढी माहिती देणे पुरेसं आहे, आणि सर्व आपण शेतकरी बांधवांनी माझं सादरीकरण या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. राज टपेकर, किंमत किती आहे? राज, मी या ठिकाणी किमतीच्या बाबतीत एक आपल्याला सांगू शकेन की आपण जेवढी काही खतांची उपलब्धता किंवा आज जे काही खतांचे भाव वाढलेले आहेत, त्यामध्ये सर्वात महत्वाचा अडचणीचा विषय जे आहे ते म्हणजे कच्चा माल. कच्चा माल हा आपल्याला भारतामध्ये कुठेच मिळत नाही, आणि सध्या रशियाचं वॉर चालू असल्यामुळं आपल्याला जे संयुक्त खत निर्मितीसाठी किंवा विद्राव्य खत निर्मितीसाठी पोटॅश लागतो, तो पोटॅश आपल्याला तिथून मिळत नाहीये, आणि यामुळे आपल्याला या खतांच्या किमती ह्या आणखीन वाढण्याची शक्यता ही आहे. तरी पण ICLने ज्या काही जेनेरिक ग्रेड्स आहेत, त्या जेनेरिक ग्रेड्सच्या किमती ह्या इतर खत कंपन्यांच्या तुलनेमध्ये व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आणि ज्या नाविन्यपूर्ण खतांच्या ग्रेड्स आहेत, त्या ग्रेड मधलं तंत्रज्ञान रेशो हे योग्य प्रकारे जपल्यामुळं अन्नद्रव्यांची जी परिणामकारकता आहे किंवा न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी ही इतर खतांच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्त मिळत असल्यामुळं कमी प्रमाणामध्ये खतांचा वापर करून आपण जास्त उत्पादन हे निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ शकाल. आणि अशा पद्धतीने त्याचा वापर केला समजून तर निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्याला त्या ठिकाणी होईल. परत एकदा सर्व शेतकऱ्यांचे, कृषक ॲपचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या अनुमतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. आवडलेल्या कोळी कोळी न करता पानसरे साहेब, मी या ठिकाणी एवढंच सांगेन की पॉलिसल्फेटचा वापर करत असताना इतर खतांसोबत जर का आपण वापर नाही केला, तर उगवण आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला
त्या ठिकाणी खतांचा वापर करणं आवश्यक आहे. त्यावेळेस 2 ओळींच्या मध्ये आपण या खतांचा वापर करू शकता किंवा सरीमध्ये या खतांचा आपण त्या ठिकाणी उपयोग करून टाकून त्यापासून चांगलं वाढ जी आहे ती आपण मिळवू शकता. आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस पॉलिसल्फेट टाकून मग माती आड केलं तरी पण त्याला काहीही अडचण नाही. परत एकदा सर्वांचे धन्यवाद आणि कृषक ॲपचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि ICLचेही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद.